गेल्या जवळपास वर्षभरापासून बंद असलेली सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे गाडी चालू करण्यासंदर्भात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाकडून मागणी व पाठपुरावा करण्यात आला होता। सोलापूरचे विभागीय संचालक तसेच पुणे विभागीय संचालक यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला होता। तसेच जिल्हा अधिकारी तथा पालकमंत्री यांच्याकडे मागणी व पाठपुरावा करण्यात आला होता। सदरच्या मागणीची दखल घेत प्रशासनाच्या निर्णयानुसार दिनांक 1 मार्च पासून सोमवार ते शुक्रवार अशी 5 दिवस दररोज हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी चालू करण्यात येत आहे। या गाडीचे सर्व कोच या आरक्षित राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। पुणे ते सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची रेल्वे आहे। राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या कामाचा जनसामान्यांकडून विद्यार्थी वर्ग व कामगार वर्गाकडून कौतुक व आनंद व्यक्त करण्यात येत आहे।